करवीर तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये बोगस परवाने देणारी टोळी कार्यरत आहे शिवाय काही मोकळ्या जागाही घशात घातल्या जात आहेत प्राथमिक शाळाही गेली दहा वर्ष बंद आहे या सर्व गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं कर्वे तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं तिरुपती पार्क ते म्हाडा कॉलनी रस्त्यावरील साकव ग्रामपंचायतीनं तोडला असून नऊ महिने रस्ता बंद आहे त्यातून नागरिकांची गैरसोय होतीये शिवाय मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये बोगस बांधकाम परवाना देणारी एक टोळी कार्यरत झाली आहे शांतीनगर मोरेवाडी हा तीस फुटांचा रस्ता पंधरा फुटाचा झाला असून रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड अतिक्रमण झालं नागरिकांच्या तक्रारींची साधी दखलही घेतली जात नाही दुसरीकडं मोरेवाडीमधील प्राथमिक शाळा गेली दहा वर्ष बंद आहे स्मशानभूमीत पथ दिव्यांची सोय नाही आणि आता तर गावातील मोकळ्या शासकीय जागा हडप केल्या जातात या गलथान कारभाराकडं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोरेवाडी ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केलं त्यानंतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं